मूर्तिजापूर तालुक्यामध्ये पोळा सणाच्या मध्यरात्री जोरदार पावसाचं आगमन झाल्यानं प्रतीक्षित असणाऱ्या पिकांना जीवनदान मिळालंय. तालुक्यातील काही भागामध्ये जोरदार तर काही भागात अतिजोरदार पाऊस बरसलाय. अशातच अनेक गावात घरात पाणी शिरलंय. शेलू बाजार, लोणसणा ही गावं पेठी, अंबाडा, पूर्णा या तीन नद्यांच्या संगमावर बसली आहेत. या नद्यांना पहाटेच्या सुमारास प्रचंड पूर आला. तिथल्या शेतकऱ्यांचं 120 हेक्टर पर्यंत नुकसान झाल्याचं शेतकऱ्यांनी जागर जनस्थानशी बोलताना सांगितलंय. तसंच धामोरी, कारली, जामठी, अकोली या गावातील नदीकाठच्या शेतातील पिकांचंही मोठं नुकसान झालंय. अनेक दिवसापासून तालुक्यातील पिकांना पावसाची असणारी प्रतीक्षा तुर्तास मिटली असली तरी या वर्षीच्या पावसाळ्यातला काल झालेला हा सर्वाधिक पाऊस आहे. शेलू बाजार, लोणसणा, धामोरी, कारली आदी गावातील शेतकरी वर्गाचं नुकसान झालं असून शासकीय मदत मिळावी अशी मागणी आता जोर धरू लागली. मी अतुल अशोक आंबेकर, राहणार शेलू बाजार. माझं शेत शिवार लोणसणामध्ये येऊन गट नंबर 145 मध्ये काल रात्री झालेल्या पावसामुळे पेढी नदीच्या पुरामध्ये पूर्ण संपूर्ण क्षेत्र आपण पाहू शकता, पूर्ण पाणीच पाणी दिसत आहे. या पूर्ण पावसात जवळपास आमचा किती खर्च झाला असेल, तीन फवारे हे करून पूर्ण असे याच्यात पूर्ण नुकसान झालेलं आहे. याच्यात शासनानं जरा लक्ष द्यावं यावर्षी एवढीच आमची विनंती आहे शेतकऱ्याची. जागर जनस्थानसाठी गोपाल ठक, मूर्तिजापूर.